सोलापूरचं श्री अन्न उत्कृष्टता अभियान केंद्र बारामतीला हलवण्यासाठी भाजप जबाबदार असल्याचा आरोप प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी केला संयुक्त राष्ट्रसंघानं दोन हजार तेवीस हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलं असून तत्कालीन वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र श्री अन्न अभियानाची घोषणा केली या अभियानासाठी तब्बल दोनशे कोटी रुपयांची तरतूद करून सोलापूर इथं श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची तरतूद शासनानं केली होती मात्र सत्तेत अजित पवार गट सामील झाला आणि आता या उत्कृष्टता केंद्राचं ठिकाण सोलापूरमधून थेट बारामतीला हलवण्याचा निर्णय झाला आहे याला सर्वस्वी भारतीय जनता पार्टी जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी केलाय तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे केंद्र सोलापूरसाठी जाहीर केलं होतं परंतु भाजपच्या नेत्यांना हे केंद्र इथं टिकवण्यात सपशेल अपयश आलं आहे त्यामुळं हे केंद्र इथून जाण्यास सर्वस्वी भाजपच जबाबदार असल्याचा आरोप देखील प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी केला या अभियानात श्री अन्न अर्थात ज्वारी बाजरी नाचणी अशा भरडधान्याच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी सरकार प्रयत्न करणार होतं सोलापूर जिल्ह्याच्या वातावरणाच्या दृष्टीनं शेतकऱ्यांसाठी हे केंद्र वरदान ठरणार होतं यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार पीक प्रात्यक्षिकं यांत्रिकीकरण प्रक्रिया मूल्य साखळी विकास आणि प्रचार प्रसिद्धी यांचा समावेश होता एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर सोलापूर ठाणे आणि नंदुरबार या जिल्ह्यांसाठी हे केंद्र होतं शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी या प्रकल्पासाठी शासन खर्च करणार होतं परंतु हे केंद्र हलवल्यामुळं सोलापूर जिल्हा हा विकासापासून वंचित राहणार आहे त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार असून याची सर्वस्वी जबाबदारी भारतीय जनता पार्टीची आहे असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे